चंद्रशेखर बावनकुळे यांची ही रॅली सुरू झालेली आहे। कामोठी मतदारसंघामधून चंद्रशेखर बावनकुळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि तो अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यामध्ये दोघांमध्ये लढत होणार आहे। खरंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विदर्भातला भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिलं जातं आणि यंदा काँग्रेसनं त्यांच्या विरोधात सुरेश भोयर यांना उभं केलेलं आहे। त्यामुळे यंदाची निवडणुकीमध्ये कामोठीमधील जनता नेमकी कुणाला कौल देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग घेतलेला आहे। दोन दृश्य आपण बघतो। एका बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांची रॅली सुरू आहे तर दुसरीकडे गोपाळ शेट्टी यांची बोरिवलीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ही रॅली सुरू आहे।